वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने महापौर शोभा बनशेट्टी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते बनशेट्टी दाम्पत्याचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रविवारी सायंकाळी कुंभारवेस परिसरात जय भवानी शाळेजवळ पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश पाटील, राजशेखर विजापुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शोभा बनशेट्टी आणि श्रीशैल बनशेट्टी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून महापौर शोभा बनशेट्टी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. राजकारणामधली आक्रमकता, राजकारणामधली प्रामाणिकता, राजकारणातली शालीनता या सगळ्या गोष्टी जर कुठे भरलेल्या असतील तर शोभाताई बनशेट्टी यांच्यामध्ये पूर्णतः ठासून भरले. अतिशय कुतुब होती. सुरुवातीला ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांना निवडणुकीमध्ये उभं करायचं की नाही करायचं की नाही अशा प्रकारचा द्वंद्व या ठिकाणी चन्नीवेळी चित्ते कुठेतरी उपस्थित असतील आमच्या सगळ्या मित्रमंडळींमध्ये असायचं. त्यावेळेला ठरवलं जे व्हायचं होऊ दे, राजकारणाचा संबंध वारसा त्यांच्यामध्ये आहे आणि सक्षमपणाने ते काम करतील आणि पक्षाचा विश्वास, कुटुंबाचा विश्वास, सगळ्यांचा विश्वास संपादन करीत वैदिनी अतिशय सुंदर कामगिरी नगरसेविका म्हणून काम करत असताना मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कामाकडे बघतो. पण कधीच पक्षाकडे कोणत्या पदाची मागणी न करणारी कुठली नगरसेविका असेल तर त्या शोभाताई बनशेट्टी. अनेकांना सत्ता स्पर्धेमध्ये मला आमचं पद पाहिजे, मला स्थायी समितीवर जायचंय, मला हे व्हायचं ते व्हायचं असे अनेक प्रकारची मागणी लोकांची असते. पण कधीही वहिनींनी पक्षाकडे एकही गोष्टीची मागणी केली नाही. म्हणून ज्या वेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या ताकदीवर महापौर होण्याची वेळ आली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने स्वतःहून विचार केला त्या पदाला साजेसं व्यक्तिमत्व कदाचित बनशेट्टी वहिनींसाठीच हे पद निर्माण केलेलं असावं म्हणून त्यांना हे पद मिळालेलं. आजच्या माणूसच्या निमित्त कोल्हापूर शहराचे प्रथम नागरिक शोभाताई हे काम करत असताना एवढं शुभेच्छा देऊ शकतो कारण आम्ही पेपर वाचतो शहराचं राजकारण वेगळं ग्रामीण भागातलं राजकारण वेगळं आणि आज तिथे करत असताना मी एक प्रतिमा बघितलं सुशांतला मला थोडं आयडिया आलं बाबा काय आयडिया आलं म्हणजे तिथं मल्लिकार्जुनांनी भक्ताची हात धरले का सोडले का कळलं जसं या शहरामध्ये काय घडतो काय कोण हात धरले का सोडलं हा पुढचा काळ ठरवीन. आपण खुर्चीवर बसला तर कुठलं पक्ष कुठलं धर्म न पालता आपण काम करायचं जिद आपण पळव कारण आम्ही कुठलं काम करत पाटील परवाने कधी राजकारण पक्ष असतो नंतर खुर्चीवर बसला तरी आम्ही कधी कुठल्या पक्षाची विचार करत नाही. सर्व लोक आमचं आहेत, सर्व धर्मीय आमचं आहेत, त्यांचा विकास कसं घडावं कसं तर जास्त जास्त विकास करायचा माध्यमातून आम्ही काम केलेले तसं मी त्यात बोलता स्वामी समर्थांनी सिद्धारामजी किंवा त्या चांगलाच शक्ती द्यावं सत्कार सोहळ्याला नगरसेविका संगीता जाधव, फिरदोस पटेल, ज्योती बमगोंडे,
नगरसेवक रियाज खरादी, नागेश वल्ल्याळ, श्रीनिवास कर्ली, स्थायी समितीचे माजी सभापती केदार उंबरजे, भाजपचे प्राध्यापक अशोक निंबर्गी, आनंद तालिकोटी, विजय छंचुरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. माझ्या समाज बांधवांनी जे विश्वास देऊन मला त्या खुर्चीवर बसवले तर माझा कर्तव्य आहे की सोलापूर जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या दृष्टीने मी काय कमतरता आहे, काय केलं पाहिजे याचा थोडासा मी त्या ठिकाणी अभ्यास केलं तर सोलापूर शहराला आपण पाणी पुरवठा व्यवस्थित करू शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी अभ्यास थोडक्यात केलं तर आपण करू शकतो. त्याच्यामुळं प्रथमतः 1200 कोटीचं एक प्रोजेक्ट होत ते घेऊन मी माननीय आता नायडू साहेबांच्या गाठ घेऊन आणि त्याच्यावेळेस त्या प्रोजेक्टच्या बाबतीत मी ठिकाणी दिल्लीत जाऊन त्यांना प्रोजेक्ट पूर्ण दाखवलं तर मला असं वाटतं की हा शक्य नाही आहे, त्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर दुसरं नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही तयार केलं आणि परत एकदा सादर केलं शासनाला, राज्य शासनाला. तर शेर साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे लागून हा मंजूर करायचं काम या ठिकाणी केलं. वर्षभर कारकिर्दमध्ये मला कचऱ्यामध्ये खूप भ्रष्टाचार या ठिकाणी मला दिसून आलं, त्याचाही सुद्धा मी अभ्यास केलं. तर याची आनंद मला या ठिकाणी वाटते की मी महापालिकेच्या 25 कोटी रुपये मी या ठिकाणी वाचवलेले आहे. असे बरेच काम मी या ठिकाणी पैसे मी महापालिकेचं वाचवलेलं आहे. तर ह्या काम करत असताना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जेवढं किती शक्य आहे तेवढं काम करायचं मी या ठिकाणी प्रयत्न करते.